मी अश्विनी पवार, अश्विनीज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे सुकटाची चटणी। तर हे मी 100 ग्रॅम सुकट घेतलेले आहेत। हे 4 कांदे मी बारीक कापून घेतलेले आहेत। एक टमॅटो हा देखील बारीक कापून घेतलेला आहे। हे लसूण आहेत ना, एक 10-12 असे ठेचून घेतलेले आहे। हे जिरा फोडणीसाठी आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर। कढईमध्ये मी 5 चमचे तेल टाकते। सुकटीच्या चटणीला जरा तेल जास्तच टाकावे म्हणजे चवीला एकदम छान लागते। तेल चांगले गरम झाले, आता यात मी जिरे, हे ठेचलेला लसूण आणि कांदा सोडते आणि जरा गुलाबीसर चांगला कांदा मी परतून येणार आहे तेलामध्ये। आपला कांदा चांगला परतोय तोपर्यंत मी हे सुकट आहे ना, हे मी 2 ते 3 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेते। आता आपला कांदा तेलामध्ये जरा चांगला परतला आहे, त्याच्यामध्ये मी हे टमॅटो देखील टाकून त्याला पण चांगलं मी परतून घेते। आपला आता कांदा आणि टमॅटो तेलामध्ये चांगला मी परतून घेतलेला आहे। आता याला आपण काढून घेऊया। हे अशा पद्धतीने प्लेटमध्ये मी हा कांदा आणि टमॅटो काढून घेतलेला आहे। आता हे जे धुतलेलं सुकट आहे ना, आता ह्याला मी तेलामध्ये थोडंसं परतून घेते। सुकटीमध्ये तेल सोडून मी थोडं ह्याला परतून घेते, त्याची खुशबू एकदम छान येते घरभर। आपलं या सुकटीमधलं पाणी आता सगळं आटलेलं आहे। आता यामध्ये मी हा कांदा आणि टमॅटो जे तेलात परतला होता ना तो सोडते आणि पुन्हा चांगला परतून घेते। काश्मीरी मिरची, थोडेसे लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि मीठ हे सोडते आणि याला देखील चांगलं परतून घेते। आपली ही सुकटीची चटणी आता तयार झालेली आहे। यावर मी ही कोथिंबीर गार्निशिंगसाठी टाकते आणि याला 2 मिनटं पुन्हा परतून घेते। अशा पद्धतीने सुकटीची चटणी खाण्यासाठी तयार आहे।